घोषित केला होता 50,000 अनुदान, ज्यांचं कर्ज रेग्युलर केलं त्याचं त्याचं आज आपल्या DCC उस्मानाबादमध्ये 60 कोटी रुपये जमा झाले. त्यांचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा व्हायला 12 वाजल्यापासून सुरुवात झाली. अजून शासनानं काय करायला पाहिजे? आणि शासन हे शेतकऱ्याचं शासन आहे, हे काही एसीतलं शासन नाही, हे ध्यानात ठेवा. सर अजून एक प्रश्न आहे. आज आम्ही प्रत्येकजण बांधव आहे, कारण आम्ही शेतकऱ्याची पोर आहे, शेतकऱ्याची जाण आम्हाला आहे. लक्षात, शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ही कालचं सुद्धा आमच्या मुख्यमंत्र्याचं आणि आमच्या उपमुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट आहे. आणि पहिल्या फेजमध्ये म्हणजे आपल्याकडे पाऊस हा परतीचा पाऊस असतो, बरोबर आहे. आपला ऑगस्टमध्ये काही ज्या काय अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर आले. पण त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठं नुकसान हे ऑक्टोबरमध्ये झालं, आत्ताच्या ह्या परतीच्या पावसात. आणि हे जे पंचनामे चालू आहेत आणि अजूनही पंचनामे, कालपर्यंत म्हणजे दिवाळीचा सण चालू होईपर्यंत, परतीचा पाऊस जोपर्यंत संपूर्ण जात नाही त्या तारखेपर्यंत पंचनामे चालू ठेवा असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि आमची प्रशासन पूर्ण त्या ताकदीने त्या पद्धतीनं काम करते. आता सगळे प्रस्ताव गेलेले आहेत. आज आपल्या भूमपरांडा भाषेमध्ये जवळपास 150 कोटीचे प्रस्ताव गेलेले आहेत. त्याचे पैसे येणं